नमस्कार मित्रांनो, अमेझिंग नॉलेज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नारायण धारप यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। नारायण धारप यांचे पूर्ण नाव नारायण गोपाल धारप आहे। त्यांचा जन्म 27 ऑगस्ट इ.स. 1925 मध्ये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला। हे मराठी भाषेतील लेखक व नाटककार होते। प्रामुख्याने गूढकथा भयकथा यांच्यासाठी ते प्रसिद्ध होते। त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात BSc Tech पदवी मिळवली। नोकरीनिमित्त ते काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते। धारप यांच्या कथा त्यांचे समकालीन अमेरिकन वंशाचे लेखक स्टीफन किंग यांच्या कथांवर प्रेरित होत्या। धारप यांच्या कथांमध्ये प्रामुख्याने समर्थ, कृष्णचंद्र व पंत ही पात्रे प्रामुख्याने आढळून येतात। आपण या पात्रांबद्दल जाणून घेऊयात। समर्थ हे पात्र धारप यांच्या बऱ्याच कथांमध्ये सहज आढळून येते। तो एक शक्तिशाली संतासारखा व्यक्ती आहे आणि लोकांना वाईट परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी मदत करतो। त्यांच्याकडे काही अलौकिक शक्ती आहेत। कृष्णचंद्र समर्थाप्रमाणेच अलौकिक शक्ती असलेला आणि लोकांना संकटातून बाहेर काढणारे हे एक पात्र आहे। पंत हे एक पात्र तांत्रिकाचे आहे। क्रूर व्यक्तींविरुद्ध लढण्यासाठी लिहिलेले हे पात्र आहे। प्रकाशित साहित्य समर्थकथा आणि विज्ञानकथा। समर्थकथा समर्थांचा प्रहार, समर्थांचे पुनरागमन, समर्थांचे प्रयाण, समर्थाची या सेवका, समर्थांची शक्ती, समर्थांची स्मरणी, समर्थांची हाक। विज्ञानकथा अशी रत्ने मिळवीन, अशी एक सावित्री, कांताचा मनोरा, चक्रधर, दुहेरी धार, पारंब्याचे जग। नारायण धारप यांच्या गूढकथांवर आधारित तसेच अनोळखी दिशा नावाची मालिका 2011 मध्ये प्रसारित झाली। या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले आहे। 12 ऑक्टोबर 2018 रोजी धारप यांच्या कथांवर आधारित असलेला तुंबाड हा चित्रपट प्रदर्शित झाला। त्याचे लेखन दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले व निर्मिती आनंद एल रॉय यांनी केली। मृत्यू अखेरच्या काळात धारपांना फुफ्फुसाचा आजार जडला होता। त्यात न्यूमोनिया झाल्याने 18 ऑगस्ट 2008 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले। आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद।